कुठल्या ना कुठल्या मार्गाने शेतकऱ्यांची फसवणूक ही जणू नित्याचीच बाब झाली आहे. त्यात बोगस बियाण्यांद्वारे शेतकऱ्यांची फसवणूक करणारी एक बोगस सीड कंपनी औरंगाबाद पोलिसांनी उद्ध्वस्त केली आहे. अनेक शेतकऱ्यांना या कंपनीनं गंडा घातल्याचं पुढं येत आहे. औरंगाबादमध्ये शेतकऱ्यांची फसवणूक करणारा एक रॅकेट पोलिसांनी उद्ध्वस्त केलंय. औरंगाबादच्या एका नामांकित कंपनीच्या नावानं ही कंपनी बोगस बियाणं विकायची. केवळ औरंगाबादेतच नव्हे तर विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रात सुद्धा या कंपनीकडून बियाणं विक्री सुरू होती. मात्र काही शेतकऱ्यांच्या तक्रारी आणि पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी या कंपनीवर छापा टाकला. त्याच्यासोबतच बुलढाणा नगर आणि औरंगाबादच्या गोडाऊनवर छापे टाकत लाखो रुपयांचं बियाणं जप्त करत गोडाऊनला टाळं ठोकलंय. याद्वारे अनेक शेतकऱ्यांचं नुकसान झाल्याचं पोलिसांनी सांगितलंय. लगभग 28 लाख रुपए के सीड्स जो कि नकली सीड्स थे उनको जब्त किया और उनके आरोपी ज्ञानेश्वर विधाटे, कोंडीराम काड़े और प्रदीप शर्मा को अरेस्ट किया. या बियाण्यांचा खरेपणा दाखवण्यासाठी या कंपनीच्या मालकांनी कृषी महाविद्यालयाच्या शास्त्रज्ञ आणि ग्रेडरचे बोगस स्टॅम्प सुद्धा बनवले होते. त्याद्वारे सर्टिफिकेशन करून हे बियाणं विकण्यात येत होतं. धक्कादायक म्हणजे बोगस बियाणे विकणारा मालक एका नामांकित बियाणं कंपनीचा भागीदार होता. त्या भागीदारीतच त्यानं हा गोरखधंदा सुरू केला होता. मात्र मूळ मालकानं याची तक्रार केली आणि दोन आरोपींना अटक झाली आहे तर इतर आरोपींचा शोध सुरू आहे. पुलिस पूरी सरगर्मी से इन आरोपियों को तलाश कर रही है और जल्दी हम उनको अरेस्ट करेंगे. ये एक केस पूरे मराठवाड़ा के लिए मिसाल के रूप में है कि कोई भी किसानों के साथ छल करेगा तो औरंगाबाद पुलिस उसको छोड़ेगी नहीं. पोलिसांनी कारवाई करून भविष्यातील अनेक शेतकऱ्यांची हानी नक्कीच थांबवली. मात्र आतापर्यंत ज्यांची फसवणूक झाली त्यांचं काय असा प्रश्न निर्माण होतोय. त्यामुळे अशा बियाण्यांबाबत कृषी विभागानंही डोळे उघडे ठेवून कारवाई करण्याची गरज निर्माण झाली आहे. विशाल कवळे, झी मीडिया, औरंगाबाद.